अंबानगरी अमरावतीतून एक मोठी बातमी समोर येते भीम ब्रिगेड कडून आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा यांचा विरोध करण्यात आलाय. हनुमान चालीसा प्रकरणानंतर तब्बल 36 दिवसांनी राणा दाम्पत्य अमरावतीत पोहोचलं. त्यानंतर युवा स्वाभिमानी पक्षाकडून या दाम्पत्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. राणा समर्थकांनी मोठी रॅली देखील काढली होती. अमरावती शहरात दाखल झाल्यानंतर सायंकाळी 7:30 सुमारास ते इरविन चौकात पोहोचले. राणा दाम्पत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हनुमान चालीसेचं पठन करण्याचा प्रयत्न केला आणि यावरून या वादाला तोंड फुटलं. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर हनुमान चालीसेचं नाही तर संविधानाचं पठन करावं या मुद्द्यावरून भीम ब्रिगेडने यांचा विरोध केला. भीम ब्रिगेडकडून राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या निमित्ताने राणा दाम्पत्य आणि भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. Let's go.